kita pernah lulus Martu juri. मित्रांनो आपले जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. पहिला आपण कुठे चाललोय? एक आहे वेगळं झन्नाट ठिकाण, किराणी ठिकाणे, नाव नाही सांगणार मी, आल्या गेल्यावर कळलं. त्याला काहीतरी बोलायचं, त्याला बोलून दिलं. तर आजच्या या भटकंती दरम्यान मला साथ करणार आहे माझा मित्र ओंकार खादाड्या. त्यामुळे आता काही लोकेशन हा पण आपल्याला दाखवणार आहे. सो लेट्स गो. म्हणजे आपण आता पहिल्या ठिकाणाला आलो, नाव आहे जे एम कॅफे. बरोबर. इथे काय आहे बघ, हे कॅफे ते गार्डन वडापाव तुम्हाला माहिती आहे कॅप मधला, बरं, इकडचा वडापाव. आणि इथे लोक चहा प्यायला येतात. हे इराणी कॅफे एकदम तू आता दाखवशील टिपिकल पद्धतीचं, जे कॅथलिक लोक जशी राहायची तसं इकडचं सगळं स्ट्रक्चर आहे. आतमध्ये जर का तू गेलास तर किती ओल्ड आहे तरी आता इथे त्यांनी सहज लिहिलेले नाहीत, पण तरी पण तुला अंदाजे सांगतो ना की हे इंग्रजांच्या काळातलंच आहे. स्पेशल ब्लॅक टी, त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत पुदिना. पुदिन्याचा वास असा जबरदस्त येतोय. या कॅफेमध्ये जी तुम्हाला कोल्ड ड्रिंक दिसते आर्ट एक्झॅक्ट, ही दुसरीकडे पुढे तुम्हाला पाहायला मिळणार नाही किंवा मिळणार सुद्धा नाही. कॅम्पमध्ये फक्त तुम्हाला येणार, फक्त मी टेस्ट करू. जे एम कॅफेच्याच बाहेर लगेच शेजारी, लगेच शेजार मस्त वेग आता आपण खाऊया. अरे बाबा किती वर्ष आता, किती वर्ष झाले? 25 वर्ष. क्या बात, 25 वर्ष इकडे. आणि जे आपले सारखे असतात बाबा, आता बजेटच नाही आपलं, इथं यायचं आणि चिकन आणायचं. सगळेजण एकाच ताटात जेवणार, कोणाला किती मिळेल हा भाग वेगळा. ऍक्च्युली आता प्रत्येक ठिकाणाला आम्ही खाणार म्हटल्यानंतर पोटात काहीतरी जागा पाहिजे. तू बोलत बसला तर मिळणार नाही लवकर. बाय बाय. काय काका तुम्ही काहीतरी बोलत होता आता? बाप दादा परदादा सब संकी औलादे. कहां पे वो अभी? अभी उनकी दरगाह हैदराबाद में. ओके. हैदराबाद के आगे काजीपेट करके. हाँ हाँ. वरंगल वहाँ पर उनकी दरगाह है. उन्होंने कई किताबें लिखे हुए, ग्लिम्सेस ऑफ रियलिटी, कॉन्ट्रीब्यूशन ऑफ इस्लाम, इस्लाम एंड प्रोग्रेस. हाँ हाँ. और मराठी में लिखे हुए धर्माचे मर्म. मराठी में भी लिखी है? मराठी में लिखे हुए. क्या है उसमें? कविता के एक दो ये बोल के बताता हूँ मैं. हाँ हाँ. कि प्रेमाने मी वंदन करीतो प्रभु राया तुझला, बर शरण मी आलो चरण कमळी आश्रय दे मजला, गुरफुटलो मी संसारी या सुटू कसा देवा, अरे वा जीवन भक्ती हीच माझी मानली. अरे वा. आता मी आहे विक्ट्री थिएटरच्या एक्झॅक्ट समोर आणि त्याच्या अपोजिट साईडला एक बेकरी आहे. सांग. गयानी नावाची बेकरी आहे. इकडे खूप मोठमोठे स्टार सुपरस्टार वगैरे येतात. तिकडचा केक म्हणजे आ हा लाजवाब, म्हणजे कडक, सगळं भारी. आता बरं, विक्ट्री थिएटरच्या शेजारीच एक लायब्ररी आहे ब्रिटिश कालीन. आणि विक्ट्री थिएटरची एक छोटीशी स्टोरी अशी, इकडे एक घरकाम करणारी बाई खूप वर्षापासून येते. आता असं झालंय की त्यांनी तिच्यासाठी 9 वाजताचा शो फुकट ठेवलाय. फुकट काय बोलतो, तिच्यासाठी एक सीट रिझर्व असतं. मला त्या बाईचं नाव आता आठवत नाहीये, पण त्या बाईचा किस्सा इथे खूप फेमस आहे. अरे आणि विक्ट्री हे पण इंग्रजांच्या काळातलं आहे. आणि तू आज जाऊन जर का बघशील तर तिचं बांधकाम जसं पूर्वीचे थिएटर असायचे तसं आहे. एक अशी विलक्षण गोष्ट की पूर्वी खूप क्रेज होती, कारण नवीनच मूवी वगैरे आले. तर ती त्यातलं पैसे साठून साठून इथे यायचे आणि तिला तिकिटाचे पैसे जमले की ती इकडे येऊन हमकाच 9चा शो बघणार असं त्या बाईचं. स्टोरी होती, स्टोरी. क्या बात. आता आपण आहोत पुण्याच्या MG रोडवरती, बरोबर. आणि फॅशन स्ट्रीट सुद्धा बोलू शकतो आपण, कारण की इथे बरेचसे तुम्हाला ऑप्शन्स उपलब्ध राहतील शॉपिंगसाठीचे, मुलांसाठी,
लेडीजसाठी तर सगळीकडेच असतो. आता आपण एका फेमस बेकरीमध्ये जाणार आहोत, तिचं नाव आहे मार्जोरिन. मार्जोरी मारतील असं काय बोलू अरे थांब ना, लक्षात नाही जातं माझ्या. मार्जोरिन मार्जोरिनवर तर ते थांबले ना, तिथं ते बोलवले आपल्याला. आता आपण आलो आहोत मार्जोरिन. आता आपण आलेलो आहोत मार्जोरिन या प्रॉम्प्टिंग कशामध्ये. रेस्टॉरंट रेस्टॉरंट नाही आहे, बेकरी आहे. बेकरी आहे की कॅफे आहे? दोन्ही आहे, दोन्ही आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा केक घेतलेला आहे ब्लूबेरी मफी. ए हावऱ्या मला पण दे ना. आणि एकच आणले वे किड्या, काय हे चार पाते लागलेले. पण तू कशाला खाशील, तू डाएट वर असं काही डाएट वरती तर हा आहे. खोड 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 खोद काम कसं चाललंय हे बघा. नाही दाखव ना, नाही लाज असेल तर दाखव ना. बघा कसं खोदून खाल्लंय. बघ खोदून खोदून खाल्लंय. पहिलं तर वरचा माल खाल्लाय. माल खाल्लाय. चिकन जाम भारी लागते. आता चिकन ओके, त्याला काय म्हणतात चिकन चिकन रोल. चिकन रोल जनरली आपल्याकडे वेगळा मिळतो, म्हणजे ते याच्यात रोल करून मिळतो पोळीमध्ये. पण हे ब्रेड मध्ये देतात. ओके. ही पण नाही, खरं सांगतो मला तसं वाटतं की अजून मागव होते. खूप भारी आहे, जाम आवडले. दे तेवढं पण चला. फूड ब्लॉगिंग मध्ये ह्या सगळ्यांचं फुकटचे फाकट प्रमोशन होते का रे ऍक्च्युली. आणि एक गोष्ट मला आत्ताच जाणवली, म्हणजे फूड ब्लॉगिंग करताना तर चार पाच जण घ्या, एक एक प्लेट मागवा आणि थोडी थोडं टेस्ट करा आणि चाला, लगेच जिरते, लगेच पुढचं खायला तयार. खरं खरं आहे ना. एमजी रोड वरील लोणा फूड या हॉटेलमध्ये आपण आलेलो. आता इथे आपण काय खाणार? चणा भटुरा इकडे खाणार आहोत. या चण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जे प्युअर चणे असतात, म्हणजे घोड्याला जे चणे दिले जातात बरं, त्याची इकडे भाजी केली जाते. हे मी जोक करत नाही आहे, जे प्युअर चणे असतात म्हणजे असे तोंडावर घोडा मांडा. मला नाही खरंच बोलत हो. नाही अरे ते माझा का घोडा आहे माझ्याकडे. हा तो मग नाही नाही तुला घोडा पैसा मला होता, मी काय करते घोडे नाही. पण मला पुण्यातली जी चिकन तंदुरी जी ॲक्च्युली आवडली ना, ती डेक्कनला जे भाकरी टर्म आहे, म्हणजे पुण्यामध्ये खूप कमी ठिकाणी इतकी ऑथेंटिक आणि इतकी चविष्ट मिळत असतात मला वाटतं. कुठे ते डेक्कनला संभाजी महाराजांचा पुतळा आहे बरं, त्याला लागून टॉप इन टाऊन नावाचं एक छोटंसं हॉटेल आहे. पण तिथे चिकन सुप्रीम टिक्का आणि चिकन दंदू अल्टिमेट एक नंबर. मी आता खायला घालीन, म्हणजे आपण जाऊया त्या बंड गार्डनला जिथे चालू आहे, तिथे चालू असेल रेड्डीचं चिकन मिळतं बरं. चिकन म्हणजे असं तब्येत चिकन, म्हणजे तब्येत म्हणजे तब्येत म्हणजे तब्येत त्या चिकन. नाईन्टीन सिक्स्टीमधला हा ह्या मेन स्ट्रीटचा फोटो आहे, म्हणजे ह्या हॉटेलचा इथलाच. आणि तिकडे 1930s आहे, 30 मेन स्ट्रीट, म्हणजे त्याच्या आधी इथे झाडं बघा किती होती, तिथे झाडं तोडली बघा, इथेच आपल्याला डिफरन्स जाणवतोय. आता तर सगळं गायबच आहे. आता नियोजन असं आहे की आम्ही पहिल्यांदा तर जाणार आहोत फालुदा खायला आणि नंतर रेड्डीजचं चिकन, म्हणजे रेड्डीजचं नाही ते तंदुरी चिकन असतं फेमस आहे. साऊंड एक्सटर्नल दिला जातो. ओ कसला पिकअप आहे, खतरनाक. ओ रेस नाही देऊ शकत आपण. प्लॅनमध्ये पुन्हा चेंज आहे. आता आपण आलेलो शॉर्मा खायला. कुठे आहे नक्की प्लेस? रेडिओ हॉटेल आहे इकडे कॅम्प मध्ये एकदम जुनं. तुला एक गंमत सांगतो. ओके इकडे मला जा, तुला बघूनच खावंसं वाटत नाही यार. भारी वाटतंय, म्हणजे असे रोल होतात आणि मेन म्हणजे असं उघड्यावरती नाही आहे. काकांनी आम्हाला लगेच एक टेस्टला दिलं. भारी आहे, क्लासिक. हा मेन म्हणजे सगळं बटर मध्ये तेल वापरत नाही. तेल नाही तो ब्रो, अजिबात नाही. चला कॅम्प लागतो. आपण कुठे जातो? फालुदा. फालुदा
मध्येच फिरतोय आणि कॅम्प मध्ये एवढ्या गोष्टी आहेत खाण्यासाठी. आता आपण आलो फालुदा खायला. कुठे एक्झॅक्टली? बाबाजान चौक. हा बाबाजान चौकामध्ये आपण आलेलो आहोत, कैलाश कोल्ड ड्रिंक हाऊस तिकडे आपण आलेलो आहोत. आणि हे माणूस म्हणतोय की तो तप लोंड आहे, त्याने याला हात जरी लावला तो आपला तपकर म्हणून तो नाही. तर रामराम मंडळी, फिरून फिरून भोपळे चौक हे तुम्ही ऐकलं असेल. तर फिरून फिरून भोपळ्या चौकामधला हा भोपळे चौक आहे. हा भोपळा दिसतोय, याला लोक नैवेद्य दाखवतात, थोडी फुलं वाहतात. का? कारण याला एक महत्व आहे, या चौकाला एक महत्व आहे. तर इथं कधी कॅबमध्ये आलात तर भोपळे चौकात या. बाबाजान चौकाच्या बरोबर पुढचा चौक भोपळे चौक. आपण आलेलो आहोत रेड्डीज या हॉटेलमध्ये, जे आहे बंड गार्डनच्या इथे. कुठला तू दर्गा? सादर बाबा दर्गाच्या जाऊ. हा खरंच कोंबडी ही बघा, तुम्हाला वाटते ना ही कोंबडी सारखी, जिवंत कोंबडी सारखी आहे ना इथे. म्हणजे तांबडी कोंबडी असते ना तशी, पाठीमागे पांढरं तिला पीस लागलेले दिसते ना. वरती तुरा आहे, हा बघा एवढा भाजलेला भाजलेला तुरा, म्हणजे गाळाच तुर थोडासा. वेज लोकांनी अजिबात हा व्हिडिओ बघू नका. पोट आता एकदम टच झालेलं आहे, त्यामुळे आता आम्ही आलेलो आहोत या बंड गार्डन पुलावरती. बाय द वे ह्या पुलाची एक हिस्ट्री आहे, तुला माहिती आहे? हिस्ट्री अशी आहे की हा पुण्यातला पहिला पूल आहे. जेव्हा इंग्रज इकडे राहत होते कोरेगाव पार्क कॅम्प साईडमध्ये, कॅन्टोनमेंट ज्याला म्हणतात, बरोबर, तेव्हा त्यांनी त्यांच्या सोयीसाठी पूल बांधून घेतला. आणि अशा प्रकारे आपला हा फूड ब्लॉगिंगचा पहिला ब्लॉग फायनली संपवत आहोत. तर या आपल्या या ब्लॉगमध्ये किंवा या सफरीमध्ये एवढे सगळेजण सामील होते, ह्याला तर तुम्ही ओळखतात, पण याला ह्याची अजून ओळख आपण करून दिलेली नाही आहे. तुझं नाव काय? चंद्रशेखर. चंद्रशेखर याने मला एक विशेष गोष्ट आज दिलेली आहे, आणि पुणे फिरताना ती गोष्ट मला जास्त उपयोगी ठरणार आहे. ती म्हणजे हे पुस्तक. पुस्तकाचं नाव आहे नावामागे दडलंय काय. तर ह्या पुस्तकामध्ये पुण्यातली बरीचशी अशी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांची नावं तशी का पडली आहेत, त्याच्या पाठीमागचं कारण काय, ते ह्या पुस्तकामध्ये इत्यंभूत माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जर हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही नक्की, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि नंबर वगैरे पण देईन, तर हे पुस्तक नक्की घ्या तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर. बाय द वे ज्यांच्यासोबत आपण आज फिरलो ते मराठी किडे, मराठी किडा चॅनल, या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. किडेगिरी यांची बघायची असेल, तुम्ही आत्ता फक्त छोटीशी झलक बघितली, सगळी किडेगिरी बघायची असेल तर त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक येणारा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळे करून टाका. क्लिक बिक काय ठेवू नका, फुकट आहे, फुकट आहे, करून टाका. ठीक आहे. तर आजच्या या भटकंतीमध्ये माझा अजून एक मित्र सामील होणार आहे. हा पुणे जास्त करून पुण्याची शेट यार कॉफी नाही, टी आहे ना, ब्लॅक टी. ब्लॅक टी पुन्हा एकदा तुझे आहे. हा हे रे ही आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत रेड्डीचं काय खायला रे, चिकन मिळेल त्याचं नाही.